अन्न बाजार समिति चोपड़ाची निवडणूक या 28 तारखेला होते है। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुका होत आहेत। या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होत आहेत अशा पद्धतीचे चित्र मला जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात देखील दिसत आहे। तर जितक्या संख्येने उमेदवारी अर्ज आले तितकी संख्या कधीच कोणी पाहिलेली नव्हती। आता चोपड्याचा जर विचार केला तर इथं राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, भाजप, सेना हे चार प्रमुख पक्ष आहेत आणि या चार प्रमुख पक्षांच्या माध्यमातून ही निवडणूक होईल अशा पद्धतीने माझा हा विचार होता। पण त्याच्यात भ्रष्ट त्याच्यात वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या पॅनलमध्ये जाण्याच्या संदर्भात देखील आज कुठेतरी ही माहिती मिळालेली आहे। आमच्या पॅनलच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्याला कैलास बापू देतील। कैलास बापूला आम्ही चेअरमन नेमलेलो होतो समितीचं। त्या समितीमध्ये चंद्रा गए इथे समितीच्या या ठिकाणी उपस्थित असलेले 6-7 कार्यकर्ते त्या समितीत होते। तर काँग्रेसशी देखील बोलणी झालेली होती, नंतर भाजपशी देखील बोलणी झाली। असं वाटत होतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येतील, त्यानंतर असं वाटायला लागलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येतील। तर त्या संदर्भातलं पूर्णत्व आता दुपारी 3 वाजेपर्यंत झालेलं आहे। ही संपूर्ण माहिती तुम्हाला कैलास बापूंच्या माध्यमातून मिळू शकेल। काही ज्यादा माहिती आमचे चंद्रावने देखील आपल्याला दिली। भाई आपल्यात काही एक गट आहे तर त्यांनी वेगळं पॅनल स्थापन केलेलं आहे, तर याकडे आपण कसं राष्ट्रवादीमधील काही कार्यकर्ते त्यांनी नाराजीने दुसरं पॅनल केलं ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही। पण मूळ पक्ष जो राष्ट्रवादी पक्ष या 90-95% कार्यकर्ते आज आपल्या या पक्षासोबत आहेत। काही लोक जे गेलेले आहेत त्यांची काही राजी नाराजी असेल काय असेल मला माहीत नाही, पण कार्यकर्ते जोडण्याच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीनंतर देखील तो प्रयत्न केला जाईल। कारण या तालुक्यातील एक प्रमुख पक्ष, एक बळकट असा पक्ष, शक्तिवान असा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडे आज जिल्ह्यात बघितलं जातं। ते राष्ट्रवादी काँग्रेसचं हे वर्चस्व कायम राहील या पद्धतीने आम्ही कार्य करतो। भाई आपल्या पॅनलमध्ये कुठला पक्ष जॉईन झालेला आहे? आता पण माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आहे। म्हणजे भाजपचाही एक गट आहे असं काय नेमकं ते काही कळत नाही।